नमस्कार, मैं हूं पूजा चौधरी और आप देख रहे हैं जम न्यूज। आइए नजर डालते हैं आज की खास खबर पर। अंबरनाथ पूर्व में रहने वाली महिलाओं को हर दिन पानी के लिए भटकना पड़ता है, इसलिए अंबरनाथ में महाराष्ट्र नवनिर्माण सेना ने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालय के बाहर स्नान किया और विरोध प्रदर्शन किया। साथ ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना की ओर से नाराज महिलाओं ने भी कार्यालय के बाहर धरने पर बैठकर मार्च किया और अपने सिर पर बर्तन लेकर विरोध प्रदर्शन किया, जिसका नेतृत्व पूर्व मनसे पार्षद संदीप पांडे ने किया। महाराष्ट्र जीवन प्रधान अधिकारियों द्वारा 4 दिनों के भीतर विभाग के पानी की समस्याओं को हल करने का लिखित आश्वासन देने के बाद आंदोलन समाप्त हो गया। 2-3 महीने झाले आम्ही पाण्यासाठी सतत बोलत असतो, वॉटर सप्लाय वाले तर काय उत्तर देतच नाही, पण जे सोडायला ते बोलतात आज सोडतो उद्या सोडतो। आणि जो एक तास आम्हाला रेग्युलर पाणी यायचा तो आता 2 दिवसातून एकदाच येतो, तो पण असा की कमी दाबाने येतो, मोटर लावल्याशिवाय पाणी येत नाही। पाणी गेल्याच्यानंतर बोललो की वॉटर सप्लायवाले बोलतात हां अर्ध्या एक तासाने आम्ही पाणी सोडतो, परत काय दुपारी पाणी येतच नाही। मग आम्ही करणार काय पाण्यासाठी? आता लॉकडाऊनमध्ये आमची काय एवढी कमाई नाही आहे की घरी बसल्या आम्ही टँकर मागू शकतो पाण्याचा, तर त्याच्यामुळे आम्हाला पाणी द्यावं याच्यासाठीच आम्ही कार्यालयात हा मोर्चा घेऊन आलो आहे। आमच्याकडे 2-3 महिने झाले पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे। दरवेळेला आम्ही सांगतो पण दरवेळेला असंच होतं, ते सांगतात आम्हाला की आम्ही करतो व्यवस्थित करतो पण काही होत नाही। 1 दिवसाआड पाणी येतं आत्ता आम्हाला, 1 दिवसाआड आलं तरी 1 दिवस 25 मिनटं येतं, दुसऱ्या दिवशी येत नाही, आलं तर 5 मिनटं किंवा 10 मिनटंसुद्धा येत नाही। आम्ही काय करणार? आणि मी आत्ता जर अशी परिस्थिती आहे, तुम्ही लोक सांगता धरणं भरली आहे सगळं भरलं आहे तरी पाणी येत नाही, का पाणी सोडत नाही? मग आत्ता जर अशी जर परिस्थिती असेल तर एप्रिल मेमध्ये करणार काय आम्ही? कोणाकडे कार्य असतं, कोणाकडे पाहुणे आलेले असतात, त्यांनी करायचं काय? आणि आता लॉकडाऊन ज्याच्यात म्हणजे करोना ज्याच्यात हातपाय वेळोवेळी धुवा तुम्हीच सांगता, आणि आम्ही धुणार कसं काय पाणी नसेल तर हातपाय वगैरे? हा आमचा मोठा प्रॉब्लेम आहे आणि तो आज हे झालं केलंच पाहिजे आज त्याचं। अंबरनाथमध्ये गेले 7-8 महिने झाले, 1 दिवसाआड पाणी पुरवठा होतो आणि तोही नियमित होत नाही आहे। मध्यंतरी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने आम्ही पाठपुरावा केला तेव्हा चिखल धरणाचं पाणी सोडलं होतं, परंतु काय कारणास्तव त्यांनी बंद केले। आपण त्या बंदाला पण आमचा विरोध नाही, परंतु तो बंद करत असताना लोकांना पाणी देऊन तो बंद केला असता आज अंबरनाथमध्ये ही परिस्थिती निर्माण झाली नसती। आणि आज 1 दिवसाआड पाणी येतं आहे ते पण काही लोकांना येतं आहे काही लोकांना येत नाही। वारंवार पाठपुरावा केला आहे परंतु MGP प्रशासन काहीच दाद देत नाही। या ठिकाणी तुम्ही आंघोळसुद्धा केली? आंघोळ केलं, घरी पाणीच नाही लोकांना, म्हणून आज बादली आणून आंघोळ करण्यात आली। तो ये थे आज की हमारी खास खबर। इसी प्रकार की खबरों में बने रहने के लिए देखते रहिए एचएम न्यूज़।